मुघलांशी संघर्ष हा या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण आग्रा भेट आणि सुटका या घटकावर चर्चा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे आग्रा भेट केली, त्या ठिकाणी त्यांना कशाप्रकारे कैद केलं गेलं आणि कैद केल्यानंतर त्यांनी शिथापीने आपली सुटका कशाप्रकारे करून घेतली, तर या विषयावर आपण चर्चा या मुद्द्यामध्ये घेतली केलेली आहे. त्याच्यानंतर मुघलाबद्दल आक्रमक पवित्रा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपले जे किल्ले गेलेले किल्ले कशाप्रकारे त्यांनी परत मिळवले ते आपण पाहिलेलं आहे मुघलांबद्दल आक्रमक पवित्रा या घटकामध्ये. तर आता आपण त्यांनी जेव्हा आपले किल्ले परत मिळवले तेव्हा त्यांच्या राज्याभिषेक त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला, तर त्याच्यावर आपण चर्चा करूया. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्याच्यामध्ये 37 वर्षाच्या अविश्रम परिश्रमातून मराठ्यांचे सरदार मराठ्यांचे स्वराज्य साकार झालेले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता व सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आलेलं होतं. बघा, 37 वर्षाच्या परिश्रमातून त्यांनी काय केलेलं होतं की मराठ्यांचं स्वराज्य हे स्थापन केलेलं होतं, आणि जेव्हा स्वराज्य स्थापन झालं तेव्हा त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, आणि याची विधिवत राज्य यासाठी विधिवत राज्य अभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून 6 जून बघा 6 जून 1674 या तारखेला त्यांनी काय केलेलं होतं, विद्वान पंडित गागा भट्ट, बघा गागा भट्ट विद्वान पंडित गागा भट्ट यांच्याकडून राज्याभिषेक करून घेतलेला होता. या नाण्यावर यांच्या हस्ते बघा रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतलेला होता. राज्याभिषेक कुठं झाला, तर रायगड या ठिकाणी. पुढे बघा, या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झालेले होते. सार्वभौम तत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन संकल्पना सुरू केलेली होती, आणि तेव्हा ते आता शककर्ते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होण व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडलेली होती, आणि या नाण्यावर शिवछत्रपती श्री राजाचे व छत्रपती अक्षरे अशी कोरण्यात आलेली होती. आणि तिथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा छत्रपती असा उल्लेख होऊ लागला, आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्याय संस्कृत शब्द असणारे कोश तयार करून घेतला, यालाच राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. तर पुढे बघा, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना त्या ठिकाणी घडलेली होती, आणि या घटनेचं महत्त्व सांगताना एक सभासद म्हणतो की मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. आणि यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने पुन्हा राज्याभिषेक करून घेतलेला होता, आणि भारतात वैदिक व तांत्रिक अशा धर्मकर्त्याच्या दोन परंपरा अस्तित्वात आल्या, आणि त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन पद्धतीने काय केलेला होता, राज्याभिषेक करून घेतलेला होता. म्हणजे धार्मिक वैदिक आणि तांत्रिक अशा दोन पद्धतीनुसार आपला राज्याभिषेक करून घेतलेला होता. तर बघा, आता माहीत आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये काय सांगितले, बघा युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी फक्त 17 वर्षाचे होते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा संभाजीराजे 17 वर्षाचे होते, आणि त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाचे समारंभाचे वर्णन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आलेले होते त्यांना वजनमाप किंवा मोजात न करता विपुल धन देऊन तसेच वस्त्रे हत्ती घोडे यांचे त्यांनी दान केलेले होते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली कीर्ती निरनिराळ्या देशामध्ये विस्तारलेली होती. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आलेलं होतं. म्हणजे
जेव्हा त्यांचा राज्याभिषेक करणार होते तेव्हा अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन त्यांच्यासाठी बनवून घेतलेलं होतं. सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. 32 मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते. मन हे एक गणिताच्या एक म्हणजे शिकून घ्यायचं आहे. तर बघा, सिंहासन एवढं जड होतं की 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते आणि 32 मन सोन्याचे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो त्या ठिकाणी पार पडलेला होता. त्याच्यानंतर दक्षिणेची मोहीम आपण पाहूया. बघा, राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी काय केलेलं होतं, दक्षिणेची मोहीम त्यांनी हाती घेतलेली होती. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट दिलेली होती आणि त्यांच्या मैत्रीचा तह त्यांनी केला. पुढं महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूतील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशहाचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला होता. तर त्यांच्या फौजीने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिलेला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची त्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू वेंकोजी राजे हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे कार्य करत होते आणि त्यांनीही आपल्या स्वराज्य कार्यामध्ये सहभाग करून घेण्याचा महाराजांनी खूप प्रयत्न केला. वेंकोजी राजे त्यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या व कला यांची जोपासना केली व तेथील सरस्वती महल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याभिषेक म्हणजे मुघलांचा संघर्ष या घटकामध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागला. शाहिस्तेखानाशी संघर्ष करावा लागला, त्याच्यानंतर जयसिंगाशी संघर्ष करावा लागला, त्याच्यानंतर झालेलं आपलं नुकसान भरून काढण्यासाठी सुरतेवर त्यांना स्वारी करावी लागली. त्याच्यानंतर एवढं सगळं करून देखील त्यांनी जेव्हा पुरंदराचा तह केला तेव्हा या पुरंदराच्या तहामध्ये त्यांची पूर्ण फसवणूक झाली. आग्रा भेटीमध्ये त्यांना खूप वाईट अपमानास्पद वागणूक दिली तरी देखील तेवढं सहन करून त्यांनी पुन्हा मग आपले किल्ले परत घेण्याचा पवित्रा घेतला आणि परत मुघलांविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आपले जेवढे किल्ले आहेत तेवढे परत मिळवले आणि शेवटी मग 30 वर्षाच्या या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं ठरवण्यात आलं. आणि या राज्याभिषेकामध्ये पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते तो करण्यात आला आणि ती तारीख होती म्हणजे 6 जून 1674 या दिवशी हा राज्याभिषेक करण्यात आला. आणि हा देखील 2 पद्धतीने करण्यात आला. एक भारतामध्ये वैदिक आणि तांत्रिक अशा 2 पद्धतीने तो पार पाडण्यात आला. आणि ही पार पडत असताना त्यांचे जे पुत्र होते ते फक्त 17 वर्षाचे होते आणि त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला होता आणि त्या वर्णनामध्ये त्या ग्रंथामध्ये राज्याभिषेकाचे पूर्ण वर्णन आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर 3 वर्षानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांनी दक्षिणेची मोहीम आपल्या हातात घेतलेली होती आणि मोहीम हातात घेतल्यानंतर ती अगदी यशस्वीपणे पार पाडली. आणि त्याच्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी आपले सावत्र बंधू वेंकोजीराजे यांना देखील त्यांनी आपल्या स्वातंत्र्यामध्ये परत या, स्वराज्यामध्ये परत या अशा प्रकारे त्यांना विनंती केलेली होती आणि त्यांना घेऊन अशा प्रकारे आपला हा राज्यकारभार चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आणि हा राज्यकारभार चालवत असताना पुढे देखील त्यांना खूप अडचणी आलेल्या होत्या, परंतु त्यावर देखील त्यांनी काय केलेलं होतं, मात केलेली होती. तर अशा प्रकारचा हा जो मुघलांशी संघर्ष हा जो घटक आहे तो घटक या ठिकाणी संपलेला आहे. तर हा घटक सर्वांनी वाचून काढायचा आहे, अगदी छोटासा हा घटक आहे. तर या घटकामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे तो आत्ता आपण पाहिलेलंच आहे. हा घटक पूर्ण वाचून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय काय पॉईंट दिलेले आहेत. तर पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वराज्याचा कारभार, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक जेव्हा त्यांचा झाला तेव्हा स्वराज्याचा हा पूर्ण कारभार पाहण्याची जबाबदारी ही पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांवरती येऊन पडलेली होती. आणि हा येऊन पडल्यानंतर ही जबाबदारी त्यांनी कशाप्रकारे यशस्वी केली, कशाप्रकारे त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये धोरणं आणलेली होती, त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळाची त्यांनी का स्थापना त्यांना करावी लागली, त्याच्यानंतर खेडे जे आहेत त्यांचं कशाप्रकारे अर्थकरण केलं, त्यांनी कशाप्रकारे किल्ले घेतले, आरमार कशाप्रकारे उभं केलं, तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला पुढच्या घटकामध्ये करायचा आहे. तर
तर स्वराज्याचा कारभार पाहत असताना तेव्हा देखील त्यांना खूप अडचणी आलेल्या होत्या, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.